बुलढाणा राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांच्याकडून अन्यायकारक नियुक्त्या होऊन प्रतीक्षा यादीतील चालक व वाहक अशा 8 उमेदवारांना डावलण्यात आल्यानं 8ही उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. अहमद आसिफ, अहमद मुस्ताक, विवेक सानव, विजय घट्टे, शेख तौफिक, शेख तैमूर, हानिफ खा, भिकण खा पठाण, मेहरलतावी गन्नी, विश्वजित जाधव, वासुदेव मापारी या उपोषणकर्त्यांनी परिवहन मंडळाच्या चालक व वाहक प्रतीक्षा यादीतून विभाग नियंत्रक अधिकारी व कर्मचारी यांनी डावलल्याचा आरोप केला आहे. प्रतीक्षा यादीतील केवळ 4 लोकांनाच का नियुक्ती देण्यात आली असा प्रश्नही उपस्थित करून नियमांचं उल्लंघन केल्याचं उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यातले काही लोक महामंडळाने खानवत करून घेतले, मग प्रतीक्षेच्या यादीत 12 लोक ठेवले. 12 मधले त्यांनी 4 घेतले. त्यांनी 4 ह्या 2018 जानेवारी महिन्यात ट्रेनिंग, मेडिकल यांचं सगळं करून त्यांना डेपू पण दिले. आणि त्याच्यातले 12 4 घेऊन आमचे 8 लोक बाकी ठेवले. 8 आम्ही त्यांच्याकडं चक्र मारू असं थकलो होतो. तर शेवटी ते हेच म्हणायचे का तुमचं आलं नाही. मग ते चौघाचं कसं आलं? मग आमचं नाही आलं तर मग ते चौघं का घेण्यात आले? ते चौघाचं आम्ही विचारायला गेलो तर ते म्हणते मुंबईहून त्यांचं पत्र येईल होतं. मग मुंबईहून त्यांचं पत्र येईल, मग आमचं का नाही आलं? आम्ही त्या लिस्टमध्ये होतो. इतकं होतं, आम्ही खाली होतो ते वरी होते. आणि भरती अजून काही कम्प्लीट झाली नाही. जागा 138 होते, भरती 87 उमेदवारांनाच घेले बस, बाकी दुसरं काही नाही. आणि आमचे मागणे हेच आहे का शेवट लोक आम्हाला जे जसे 4 घेतले तसे आम्हाला घेण्यात यावं.